सोमवारी पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। टिप क्रमांक 1, डास चावल्यावर त्यावर कोरफड लावल्याने आराम मिळतो। टिप क्रमांक 2, जिरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्याल्याने यकृत मजबूत होते। टिप क्रमांक 3, 1 ग्लास पाण्यात थोडा सोडा मिसळून पिल्याने पोटदुखीमध्ये फायदा होतो। टिप क्रमांक 4, दातामध्ये कीड लागल्यास रात्री दातामध्ये हिंग दाबून झोपल्यास कीड बाहेर पडते। टिप क्रमांक 5, पाठदुखी असेल तर खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करा, आराम मिळेल। टिप क्रमांक 6, साजूक तूप कोमट करून नाकात थेंब टाका, घोरणे बंद होईल। टिप क्रमांक 7, केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी वाढते। टिप क्रमांक 8, भाजलेल्या ठिकाणी लगेच कोरफडीचा गर लावावा, याने आग कमी होऊन फोड न येता आराम मिळेल। टिप क्रमांक 9, संत्र्याची साल फेकण्याऐवजी वाळवून जाळल्यास डास पळून जातात। टिप क्रमांक 10, मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते। टिप क्रमांक 11, कांद्याचा रस गरम करून थंड झाल्यावर कानात 4 थेंब टाकल्यावर कानदुखीमध्ये आराम मिळतो। टिप क्रमांक 12, हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून 2 दा ब्रश केल्याने दात दुखी कमी होते। टिप क्रमांक 13, कापूरची बारीक पूड करून बोटाने दातावर लावा आणि चोळा छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा, त्यानंतर कापूर दाताखाली ठेवल्याने दात दुखी हळूहळू कमी होते। टिप क्रमांक 14, लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ संध्याकाळी गरम करून दिला तर जंत नक्कीच मरतात। टिप क्रमांक 15, कांदा बारीक करून गरम करा, नंतर त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे तयार करा, कपड्याच्या सायाने गाठी बांधा, याने वेदना कमी व्हायला मदत होते। टिप क्रमांक 16, बाळंतिणीने रोज 5 ते 7 तुळशीची पाने खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकळा होत नाही, त्याचबरोबर लहान मुलांना 1/2 चमचा तुळशीच्या पानाचा रस मधासोबत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते। टिप क्रमांक 17, कोरडा खोकला घालवण्यासाठी मसाला वेलदोड्याचे दाणे बारीक करून त्यात 1 चमचा मध मिसळून दिवसातून 3 ते 4 वेळा घेतल्यास खोकला बरा होतो, पण हे घेतल्यानंतर पाणी पिऊ नये। टिप क्रमांक 18, लवंग खाल्ल्याने वेदना, अपचन, मळमळ, उलट्या, गॅस कमी करण्यास मदत करते। टिप क्रमांक 19, वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा चहा खूप फायदेशीर आहे। टिप क्रमांक 20, बहुतेकदा डोकेदुखी असली की पेन किलर घेतात, परंतु डोकेदुखीसाठी 1 कप पुदिना चहा पुरेसा असतो, यामुळे केवळ डोकेदुखीच थांबत नाही तर चांगली झोप देखील येते। टिप क्रमांक 21, आंब्याचे पान खा, अपचन, मुख दुर्गंधी जाते। टिप क्रमांक 22, पेरूचे पान खा, स्मरणशक्ती वाढते, विस्मरण होत नाही, दात दुखत नाही। टिप क्रमांक 23, रोज तीळ खा, 1 महिन्यात हाडे मजबूत होतील। टिप क्रमांक 24, लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळतो। टिप क्रमांक 25, सकाळी 10 मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतो व चेहरा चमकदार दिसतो। टिप क्रमांक 26, दिवसातून 1 दा दालचिनी आणि आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते। टिप क्रमांक 27,
तोतरेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा. टिप क्रमांक 28. हिरवी वेलची उकळून प्यायल्याने ताप बरा होतो. टिप क्रमांक 29. हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. टिप क्रमांक 30. पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यावे. टिप क्रमांक 31. पपई दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते. टिप क्रमांक 32. जायफळ तुपामध्ये उघाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाढ झोप लागते. टिप क्रमांक 33. शेवग्याच्या पानाची भाजी खाल्ल्याने हाडांना बलकटी येते. त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम व फॉस्फरस असते. टिप क्रमांक 34. तुळशीमध्ये उत्तम औषधी गुणधर्म असतात. अल्सर पित्ताचे आजार दूर करण्यासाठी जेवणानंतर तुळशीचे पान चघळणं फायदेशीर आहे. टिप क्रमांक 35. वाताचा त्रास तसेच पोटाच्या इतर विकारांसाठी सकाळी अनुशापोटी एक लसूण पाकळी पाण्यासोबत घ्यावी. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.